धारावीच्या पुनर्विकासावरून सध्या ठाकरे गट कमालीचा आक्रमक झालाय. धारावी पुनर्विकासाच्या नावाखाली सरकार अदानी समूहावर मेहरनजर करत असल्याचा आरोप ठाकरे गटाकडून केला जातोय. त्यासाठीच ठाकरे गट उद्या धारावी ते BKC असा मोर्चा काढणार आहे. पाहूयात या संदर्भातला एक रिपोर्ट. धारावीवरून ठाकरे गटाचा शनिवारी मोर्चा. धारावीचा नाही अदानींचा पुनर्विकास. वर्षा गायकवाड्यांचा विधानसभेत आरोप. दुर्दैवाने मला असं सांगावं लागेल, हा अडाणींचा विकास आहे का असा माझा त्या ठिकाणी स्पष्ट आरोप आहे. धारावीच्या पुनर्विकासाचं कंत्राट अदानी समूहाला मिळालंय. यावरून धारावीची जमीन सरकार अदानीच्या घशात घालणार असं म्हणत स्थानिकांसह काही राजकीय पक्षांनी त्याला विरोध करत एल्गार पुकारलाय. त्यावरून आता ठाकरे आणि भाजपमध्ये झुंपली आहे. धारावी संदर्भातला मोर्चा निघणार, धारावी बचावचा हा मोर्चा बरं का, हा फक्त धारावीकरांसाठी नाही, हा संपूर्ण मुंबईकरांसाठी आहे. लक्षात घ्या, भारतीय जनता पक्षाला त्यांचे जे उद्योगपती जावई आहेत, या देशाचे जावई आहेत उद्योगपती, ज्यांना मुंबई गिळायची आहे, आम्ही ती गिळू देणार नाही. लक्षात घ्या, धारावी वाचवा म्हणजे मुंबई वाचवा आहे. ठाकरे गटाच्या नेतृत्वाखाली उद्या धारावी टी जंक्शन ते BKC असा मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चात 15 पक्ष संस्था संघटना सहभागी होण्याची अपेक्षा आहे. शिवसेनेसह काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, समाजवादी पार्टी, बहुजन पार्टी, आम आदमी पार्टी, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, आठवले गट, शेतकरी कामगार पक्ष, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, भारतीय कम्युनिस्ट पक्ष, जनता दल सेक्युलर, आझाद समाज पार्टी, सर्व समाज जनता पार्टी असे 15 अधिक पक्ष, तसंच धारावी भाडेकरू महासंघ आणि धारावीत सर्व सहकारी गृहनिर्माण संस्था, चाळ कमिट्या, संस्था संघटना मंडळं या मोर्चात सहभागी होणार आहेत. म्हणजे 17 आणि धारावीचं विकसित करायची आहे. म्हणजे 17 केवळ याच्यासाठी आहेत की धारावीतनं निर्माण होणारा TDR याने विकत बसायचं आणि प्रचंड पैसा कमवायचा आणि आम्हाला विकासाच्या 17 विकासामध्ये अडकवायचं आणि आमची अव्यवस्था करून टाकायची. हा धारावीचा पुनर्विकास नाही अदानींचा आहे असा आरोप काँग्रेसच्या आमदार वर्षा गायकवाड यांनी केलाय. धारावी पुनर्विकास समितीनं मात्र या मोर्चावरून फटकारलं. सरकारने हे मॉडेल जे आहे जे लादलेलं आहे आमच्या धारावीकरांवरती, ते धारावीकराचा पुनर्विकास नाही अध्यक्ष महोदय. दुर्दैवाने मला असं सांगावं लागेल, हा अडाणींचा विकास आहे का असा माझा त्या ठिकाणी स्पष्ट आरोप आहे. म्हणजे आमचे पूर्ण भविष्य तुम्ही त्यांच्या हातात दिले. आम्ही राज्य सरकारला आकर्षित करून प्रकल्प दिला, तुम्ही आम्हाला एका अडाणींच्या दारात उभं केलं. अडाणींना असा अनावश्यक फायदा न देता हा विकास करता आला असता. म्हणजे आज तुमच्याकडे DRP 3,350 कोटी आहे. 7 वर्षामध्ये 10 वर्षामध्ये तुमच्याकडे झाले असतं पैसे 15,000 ते 18,000 जेवढा खर्च आहे आणि तुम्ही डेव्हलप करू शकला असता. पण दुर्दैवाने तुम्ही एक मुंबई त्याला दान देऊन टाकली. हमारा विकास चाहे अडाणी करे, चाहे अंबानी करे, चाहे हिरानंदानी करे, चाहे टाटा करे या LNT करे, हमें उसमें कोई इंटरेस्ट नहीं. हमारा सिर्फ इतना ही टारगेट है कि हम सभी को घर धारावी में मिले और 400 स्क्वायर फीट का मुफ्त मकान मिले. जो व्यापारी वर्ग है, जो उनकी दुकानें हैं, उन सभी का दुकानों का भी पुनर्वसन धारावी में हो और धारावी के बाहर हम किसी को नहीं जाने देना चाहिए. धारावीतील सर्व निवासी अनिवासी झोपडीधारकांना पात्र ठरवून त्यांचं धारावीतच पुनर्वसन करा. निवासी झोपडीधारकांना 600 चौरस फुटांचं घर मोफत द्या. TDR सरकारनं स्वतःची कंपनी नेमावी. पालिका मालमत्ता विभागाच्या चाळी आणि इमारतींमधील रहिवाशांना 750 चौरस फुटांचं घर मोफत द्या. नव्यानं सर्वेक्षण करा, निवासी अनिवासी जाहीर केल्यानंतरच प्रकल्प सुरू करा. प्रकल्पाचं स्वरूप समजण्यासाठी मास्टर प्लान आधी जाहीर करून सविस्तर माहिती द्या या धारावीकरांच्या मागण्या आहेत. धारावीवरून मुंबईतलं वातावरण तापण्याची शक्यता आहे. रुपाली बडवे, SAM TV News, मुंबई. ठाकरेंच्या या मोर्चावर बघा फडणवीसांची काय प्रतिक्रिया. ठाकरे गटाचा मोर्चा हा धारावीकरांना हक्काचं घरच मिळू नये यासाठी असल्याचा घणाघात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलाय. ठाकरे मुख्यमंत्री असताना ज्या काही अटी आणि शर्ती घालण्यात आल्या होत्या आणि त्यानुसारच धारावी पुनर्विकासाचं कंत्राट दिल्याचं देखील देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलेलं आहे. मुंबईतील TDR लॉबीसाठी ठाकरेंचे प्रयत्न सुरू असल्याचा आरोपही फडणवीस यांनी केलाय. धारावीच्या गरिबांना घरच मिळू द्यायचे नाही,
आणि त्यामुळे या ठिकाणी हा प्रकल्प कसा डिरेल होईल अशा प्रकारचा त्यांचा प्रयत्न आहे. त्यामुळे आता जी काही नियुक्ती विकासकाची झालेली आहे त्याच्या सगळ्या टर्म्स अँड कंडिशन्स या उद्धव ठाकरेजींनीच ठरवलेल्या टर्म्स अँड कंडिशन्स आहेत. मुंबईमध्ये TDR लॉबी आहे, त्या TDR लॉबीच्या भल्याकरता त्यांची सुपारी घेऊन हा मोर्चा काढण्यात आलेला आहे. असे किती मोर्चे निघाले तरी धारावीच्या लोकांना पक्क घर आम्ही देणारच.